नमस्कार मंडळी, सुनीता लामोंटेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. ब्रेकफास्ट सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण सेट डोसाची रेसिपी पाहणार आहोत. सकाळी सर्वांनाच खूप घाई गडबड असते, अशामध्ये नाश्त्याला छानसं काही पटकन बनवायचं असेल तर सेट डोसा हा उत्तम पर्याय आहे. खूप सॉफ्ट, लुसलुशीत, जाळीदार हे डोसे तयार होतात, खायला खूप मस्त लागतात. तर चला पटकन हे कसे बनवायचे ते बघूयात. त्यासाठी इथं मी 1 कप इडलीचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही रेशनचा किंवा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल. तर सर्वात अगोदर हा तांदूळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर 2 वेळा पाण्याने तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालून हा तांदूळ आपल्याला तासभर तरी भिजत ठेवायचा आहे. तुम्हाला जर सकाळी वेळ नसेल तांदूळ भिजत ठेवायला तर रात्री हा तांदूळ तुम्ही भिजत ठेवला तरी चालेल. आता त्यानंतर 1/2 चमचा मेथीदाणेही भिजत घालायचे. तुम्ही तांदळाबरोबरच हे भिजत घातले तरी चालेल. तर चला आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/2 कप ओला नारळ घेतलाय. नारळाचा पाठीचा काळा भाग काढून घेतलाय. त्यात 1 हिरवी मिरची, 2 लाल सुक्या मिरच्या, 1 बुटुक चिंचेचं, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं. तर हे बघा, अशी बारीक चटणी वाटून घेतली आहे. तर सध्या ही चटणी अशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहू द्यायची. अजून आपली चटणी झालेली नाही आहे, त्याला अजून एक ट्विस्ट द्यायचा आहे. तर इकडे तडका पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करायचं. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची. डाळीला जरा तांबूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर 7-8 कढीपत्त्याचे पानं आणि चिमूटभर हिंग घालायचा. तर पाहू शकता डाळ चांगली तांबूस झाली आहे. आता लगेचच गॅस बंद करून ही फोडणी चटणीवर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता परत ही चटणी मिक्सरला फिरून घ्यायची. तर चटणी बनवायची प्रत्येक जणांची पद्धत वेगवेगळी असते, पण एकदा ह्या पद्धतीने चटणी करून बघा, खूप अफलातून लागते ही चटणी. फोडणीमधील उडदाची डाळ आणि मोहरी वाटून बारीक झाल्यामुळं चटणीला खूप छान चव येते. तर आपली चटणी तयार झाली आहे. इकडे तांदूळही भिजलेला आहे. आता हा तांदूळ पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर मेथीदाणे पाण्यासकट यामध्ये घालायचे आहे. मेथीदाणे फर्मेंटेशनचं काम करतं. आता हे मिक्सरला जरा बारीक दळून घ्यायचं. वाटताना मी थोडंसं पाणी घातलं होतं. तर असं हे बॅटर आपलं वाटून घेतलंय. तर आता त्यानंतर 1/2 कप जाडे पोहे धुवून भिजवून 5-10 मिनिट ठेवले होते, तर ते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर 5-10 मिनिटच हे पोहे भिजवायचे, जास्त वेळ भिजवले नाही तरी चालतात. त्यानंतर यामध्ये 1/2 कप ओला नारळ घालायचा. नारळाचा पाठीचा काळा भाग काढून घ्यायचा, म्हणजे मग डोश्यांना छान पांढरा शुभ्र रंग येतो. तर थोडंसं पाणी घालून हेही बारीक वाटून घ्यायचं. तर हे वाटलेले पोहे आणि नारळाचं मिश्रण आपण आधी तांदूळ वाटून घेतले होते ना, त्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं. आता त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. आपल्या नेहमीच्या डोशांची जशी पिठाची कन्सिस्टन्सी असती तशीच याची कन्सिस्टन्सी ठेवायची. तर हे बघा अशी. आता त्यानंतर इकडे गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवायचा. त्यानंतर ह्या डोश्याच्या बॅटरमध्ये 1/2 सॅशे इनोचं पॅकेट घालायचं आणि हे लगेचच मिक्स करून घ्यायचं. आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे त्यामुळे इनो घालतोय. तुम्हाला जर इनो घालायचं नसेल तर हे बॅटर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवा, म्हणजे मग हे रात्रभर चांगलं फर्मेंट होईल. तर पाहू शकता बॅटर लगेचच फ्लफी आणि जाळीदार बनू लागले. तर आता चला लगेचच याचे डोसे बनवायला घ्यायचे. तर तवा चांगला गरम झाला की तव्यावर मधोमध हे 1 मोठा चमचा बॅटर घालायचं. हलकंसं हे बॅटर पातळ पसरून घ्यायचं. तर हे डोसे जास्त पातळ नसतात आणि हे छोटे छोटेच असतात. तर बघा लगेचच याला जाळी पडू लागली आहे. आता वरती झाकण ठेवून वरची बाजू ड्राय होईपर्यंत हे लो गॅसवर शेकून घ्यायचं. तर वरची बाजू बघा कोरडी झाली आहे आणि खूप जाळी पडली आहे ह्या डोश्याला. तर हा डोसा आता आपण काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसे बनवून घेते. तर हे डोसे असे चाळणीमध्ये किंवा जाळीवर काढून घ्यायचे, म्हणजे मग वाफेमुळे ते ओलसर होणार नाहीत. तर असे हे सेट डोसा किंवा नारळाचा डोसा एकदा तुम्ही करून पाहा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे डोसे तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता, दिवसभर असेच हे मौसूद राहतात. तर घरातील दात नसणाऱ्या छोट्या मुलांपासून वयस्कर मंडळीसुद्धा हे डोसे खूप आवडीने खातात. तर नक्की करून पहा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.